कविता चोवीस कापणी कवयित्री बहिणाबाई चौधरी धरित्रीच्या कुशीमधी बिय बियान निजली वरे पसरली माती जशी शाल पांघरली बिय तरारे भुईत सर्व कोंभ आले आलेवर गहीवर अंगावर ती शहार ऊन वाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून प्रकटली दोन पान जसे हातकी जोडून टाळ्या वाजवी ती पाने दंग देवाच्या भजनी जसे करीती करुणा होऊ दे रे आबादानी मास भय वाढ रोप झाली आता मोठी आता पिकाला बहार झाली शेतामधी दाटी आता या प्रश्नांची उत्तरे द्या दिलेल्या कवितेत कुठले वर्णन आले आहे मातीला कोणती उपमा दिली आहे म्हणजेच मातीला कोणता शब्द वापरला आहे शेतात बी पेरल्यानंतर कोणती गोष्ट घडते त्या कोंबातून काय बाहेर येते दिलेल्या कवितेत जसे शेताचे वर्णन केले आहे तसेच पीक तयार झाल्यावर कोणती कामे शेतकऱ्यांना शेतात करावी लागतात त्यासाठी कोणती तयारी करावी लागते याचे वर्णन करणारी बहिणाबाईंची कापणी ही कविता आपण पाहूया पिकांची कापणी मार्गशीर्ष महिना कापणीचे दिवस शेतात किती धान्य येईल याचा अंदाज कमी पीक शेतात तयार झालेल्या पिकाचे वर्णन पिकाची राखण करण्याचे काम संपले मग कापणीसाठी विळे तयार ठेवणे विळ्यानं धार लावणे कापणीचे काम खूप कष्टदायी उन्हात काम करून दमल्यामुळे येणारी झोप कापणी झाल्यावर मळणीसाठी तयारी खळे तयार करणे धान्य बडवण्यासाठी चोपणी तयार ठेवणे बहिणाबाई चौधरी बहिणाबाई चौधरी ह्या मूळच्या जळगाव जिल्ह्यातील असोदे या गावाच्या त्यांची काव्ये अहिराणी बोलीभाषेत आहेत त्यांची काव्ये विसाव्या शतकाच्या आधीची आहेत त्या अशिक्षित होत्या पण त्यांच्या कवितातून मांडलेले विषय विचार आणि निसर्गाचे वर्णन अतिशय उत्तम असल्याने मराठीचा अभ्यास करणाऱ्यांना त्यांच्या कविता अभ्यासाव्या लागतात त्यांच्या कवितातून निसर्गाचे वर्णन अनेक ठिकाणी आढळते स्वत शेतीची कामे केल्यामुळे त्या कामांचा उल्लेख अनेक काव्यातून आढळतो त्या काव्यातून शेतकऱ्यांच्या कष्टाचे सुखदुःखाचे चित्रण आढळते आशय अशीच एक शेतीविषयक कामांची कापणी ही कविता आहे बहिणाबाई म्हणतात आता मार्गशीर्ष महिना लागला शेतात पिकांची कापणी करण्याचे दिवस आता जवळ आले आहेत माझ्या डाव्या डोळ्याची पापणी लवते आहे खालीवर होते आहे शेतात भरपूर पीक येईल का नाही या काळजीने तिची पापणी लवत असेल पाऊस संपून बराच काळ झाल्यामुळे जमिनीला भेगा पडलेल्या दिसत आहेत म्हणजेच आता कापणीची वेळ आली आहे हे कळते आणि मग माझ्या डोळ्यापुढे तयार धान्याच्या मोजणीचे दृश्य दिसू लागते म्हणजेच आता शेतात किती बरे धान्य येईल पुरेसे येईल का नाही का कमी येईल अशी तिला काळजी वाटते शेत बघा आता कसे पिवळे धम्मक दिसते आहे कारण शेतात आलेल्या कणसांचा रंग आता पिवळा झाला आहे त्यामुळे आता कापणीची वेळ नक्कीच झाली आहे सर्वांनी कापणीसाठी आपापले विळे पाजळवून ठेवा म्हणजेच विळ्यांना धार लावून ठेवा आता कापणीचे दिवस आले आहेत तेव्हा आता गोफणीची गरज नाही गोफण आता खाली ठेवा आणि आपल्या हातात विळे धरा कारण आता सगळीकडे पिवळे पीकच दिसत आहे बहिणाबाई आपल्या हातातल्या वेळ्याला उद्देशून म्हणते आता काम भराभर झाले पाहिजे कापून झालेल्या पिकाची आता रास लागली आहे म्हणजेच पिकाचा डोंगर झाला आहे खर तर खूप काम केल्यामुळे आणि दमून गेल्यामुळे झोप येते आहे डोळे मिटू लागले आहेत पण पीक कापून झाल्याशिवाय शांतपणा मिळणार नाही कापणी तर आता पूर्ण झाली पण आता पिकांची रगडणी म्हणजेच मळणी करायला पाहिजे चला आता पटापट पत मळणी करण्यासाठी खळे तयार करायला पाहिजेत हातात आता लाकडाची चोपणी घ्या कारण आता पिकाची चोपणी करायला हवी म्हणजेच कणसातून दाणे बाहेर काढण्यासाठी ते लाकडाच्या चोपण्याने बडवायला हवे अशा पद्धतीने शेतात पीक तयार झाल्यावर कापणीसाठी कोणती तयारी करावी लागते आणि कोणती कामे एकापाठोपाठ करावी लागतात ते या कापणी कवितेत सांगितले आहे नवीन शब्द मार्गेसर मार्गशीर्ष खालेव्रे खालीवर डोयाची डोळ्याची इय्ये विळे खाप ढीग रास झापणी डोळ्यावर झोप येणे रगडणी मळणी खये खळे घीसन घेऊन चोपणी लाकडाचे साधन धान्य झोडपण्यासाठी सौंदर्य बहिणाबाई या विसाव्या शतकाच्या आधीच्या त्या काळात शिक्षणाचा प्रसार झाला नव्हता त्यामुळे त्या शिकलेल्या नव्हत्या तरी पण त्यांनी केलेली काव्ये फारच सुंदर आहेत त्या स्वत शेतकरी कुटुंबातल्या होत्या आणि त्यांनी शेतीची कामेही केलेली असल्याने त्यांची अनेक काव्ये शेतीविषयाचे वर्णन करणारी आहेत कष्टमय जीवन जीवनातील सुखदुःखाचे चित्र या काव्यातून दिसून येतात तसेच स्त्रीविषयक विचार त्यांच्या अनेक काव्यातून दिसतो खानदेशात राहत असल्याने अहिराणी या बोलीभाषेत त्यांची काव्ये आहेत विचार विचारसौंदर्य कापणी या कवितेत कवयित्रीने शेती करताना शेतकऱ्याला किती कष्ट करावे लागतात आणि एवढेही करून धान्य नेमके किती येईल याची चिंता त्याला असते तसेच पिकाची ठराविक काम, ठराविक दिवसांनी ठरलेल्या महिन्यात करावी लागतात हे समजते वस्तुनिष्ठ प्रश्न एका एक वाक्यात उत्तरे लिहा मार्गेसर महिना म्हणजे कोणता महिना हे नाव इंग्रजी महिन्याचे आहे का मराठी महिन्याचे आता कापणीची वेळ झाली असे कधी समजतात कापणी करता करता डोळ्यावर झोप का येत असेल डोळ्याची पापणी खालीवर का होते या अर्थाचे कवितेतील शब्द लिहा विळे डोळ्याला मोजणी खळे हातात घ्या मुक्त प्रश्न तुम्हाला माहिती असणारी खरीपाची पिके कोणती आणि रब्बीची पिके कोणती त्याची वेगळी वेगळी यादी करा त्यातल्या भातशेती करताना ओळीने कोणकोणती कुन कामे करतात ते लिहा